आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. म्हणजे कसं आहे, मी याआधी पण तुम्हाला सांगितलं होतं की तिच्या गर्भाशयामध्ये थोडासा प्रॉब्लेम हा आहेच, आणि आता कसं आहे की बाळाचं वजनही वाढते ना, तर मग बाळाचं वाढणारं वजन हे तिच्या गर्भाशयाला पेलेल की नाही हा थोडासा डाऊट आहे. मम्मा अनु, तसं टेन्शन घेण्यासारखं आणि काळजी करण्यासारखं काही नाही आहे, आणि आपण त्यासाठी ट्रीटमेंट देतोच आहोत ना. फक्त एवढंच करायचं आहे की फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्यायची, ठीक आहे? म्हणजे बाळाच्या मुवमेंट्स पण हव्या तशा नाही आहेत. काय, पण हे कसं शक्य आहे डॉक्टर? म्हणजे बाळ लात मारत आणि मला जाणवतं ते. हो बरोबर आहे, म्हणजे कसं आहे ना की या पिरियडमध्ये जितके आवश्यक आहेत ना तितक्या मुवमेंट्स होत नाही आहेत बाळाच्या. काळजी नको करू, तशी ही केस ॲबनॉर्मल नाही आहे. अरे अरे, मी काही मेडिसिन प्रिस्क्राइब करते. थँक्यू, थँक्यू डॉक्टर. अरे काय झालंय ग तुला, हा का असं कसं झालं? काल काय का तुझी परीक्षा बघायला ग? आई आता ओके मी. आणि आई प्लीज तिला काही टेन्शन देऊ नका. हो मी कुठून टेन्शन द्यायले, माझं मलाच कळना झालंय. समधे त्रास समधे दुःख माझ्या लेकीच्याच वाट्याला कसे येतात हो. सरे डॉक्टर काय म्हणले, विचारलं त्यांना सारखं सारखं असं का होतंय म्हणून, काय झालंय तपासणी समजा नीट झालं ना. बोल की सरे. अगं आई तू थांबशील का, मला बोलायला जागा तर दे. हे बघ मला काही एवढं झालेलं नाहीये, म्हणजे समजा व्यवस्थित आहे. तू उगच पराचा कावळा करू नकास. पराचा कावळा करू नका म्हणजे तुला कळतंय का? अगं रस्त्यात चक्कर येऊन पडलीस तू नाना नसते तर काय झालं असत ग? सरे कळत कस नाही ग, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे माझं या जगात? आई बस झालं ना आता, ती ती ओके. उगाच ज्या गोष्टी नाही झाल्या त्या इमॅजिन करून तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला आणि तिला त्रास देताय? आणि खरंच सांगतो तुम्हाला, डॉक्टरांनी सांगितलंय की आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस द्यायचा नाही तिला. कोण त्रास देत दुसरं कोण देत तिला त्रास? कोण त्रास देत? आणि हे तुम्ही मला विचारताय? हा काय सुख आहे तिला संसाराच? लग्न झाल्यापासून किती दिवस एकत्र राहिलाय तुम्ही? मला म्हणे तिला त्रास देऊ नका, पराचा कावळा करू नका. एक तर स्वतःकडे बघा की आहे. तू गप्प बस, अजिबात मध्ये बोलायचं नाही. हे दिवस झाले यांना मला आरसा दाखवायचाच होता. लग्न झाल्या झाल्या तुम्ही फारेनला निघून गेलात, हिला एकटं हितच सोडून. ही बिचारी एकटी हित कसं राहील, कसं समजा सांभाळेल याचा विचार केला, याची फिकीर नाही केलीत तुम्ही, याची काळजी वाटली तुम्हाला? स्वतःच्या जीवावर नोकरी मिळवली तिनं,
अभ्यास करून नोकरी सांभाळून हे घर सांभाळलं. कुठं होता तो तुम्ही? हा, तिकडून इकडे परत आल्यावर किती दिवस एकत्र राहिलात तुम्ही सांगा की? हा जो हिला त्रास व्हायलाय ना, त्या समद्याच्या मागे हीच कारण आहेत. कुठल्याही बाईला आपल्या संसाराचं सुख जास्त महत्वाचं असतं, आणि ते सुख जर तिला मिळत नसेल ना, तर त्यापेक्षा दुसरा कुठला स्थान मोठा नसतो. मला मने वरडू नको म्हणू. आई तू जरा शांत बसतीस काय? मी तू शांत बस रे. जावई जावई म्हणून आजवर लई मान दिला यांना. कधी चुकीचं नाही बोलले, आज पण चुकीचं बोलत नाही, पण जे खरं आहे ना तेच बोलायले. आज गाडी लाईनीवर येईल, उद्या येईल, पण नाही वर्ष झालं तरी तसंच. भारापेक्षा नाही येतो तुमच्याकडनं. फक्त तिला सांभाळा, तिची काळजी घ्या, तिच्या बरोबर राहा, एवढंच म्हणणं आहे माझं. आणि यात काय चुकतंय हो माझं सांगा की? सुंदरी जेव्हा गावी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा कोण होत तिच्यासोबत? विसरलं नाही मला, केलेल्या गोष्टी बोलून दाखवण्याची सवय नाहीये, इंटरेस्टही नाही, पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि मी जे काही केलं ते सगळं मनापासून केलं, पण ते सगळं करताना मला काय काय गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या, काय काय करावं लागलंय याची जाणीव आहे का तुम्हाला? आणि आताही जेव्हा मला कळलं की सुंदरी आजारी आहे, तिला चक्कर आली, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तर मी आलो ना पळत. नोकरीचा विचार नाही केला, ती टिकते नाही टिकत, कुठल्याही गोष्टीचा विचार नाही केला, आलो पळत. हे कधी दिसणार आहे की मागच्याच गोष्टी काढत बसायचंय तुम्हाला? अरे काय सुपरमॅन आहे का मी? मी सुद्धा एक साधा माणूस आहे ना. मी ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी कसं करणार आहे, सगळं कसं मॅनेज करणार आहे एकत्र? माझा मुद्दा एवढाच आहे की माझे प्रॉब्लेम तुम्हाला कधी दिसणार आहेत? की तुम्हाला फक्त स्वतःच्या लेखीचे प्रॉब्लेम दिसतात आणि तुमच्या अपेक्षा दिसतात?